सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले हिवरखेड ते चिचारी उमर शेवडी नयाखेडा बोरवा भिली हा जोड रस्ता पूर्ण शिकस्त झाला असून याकडे प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याने त्याचा नाहक मनस्ताप स्थानिक नागरिकांना सहन करावा लागत आहे. या रस्त्याने शेकडो शेतकऱ्यांना आपल्या शेतातील तयार केलेले पीक काढण्याकरिता शेतीची मशागत करण्याकरिता तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे भीषण वास्तव या निमित्ताने समोर आले आहे. सदर रस्ता नादुरुस्त असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा पिकाची नासाडी होत असते. तिलारा तालुक्यातील चिचारी हे सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले मुस्लिम बहुल गाव असून या गावाकडे शासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे. चिचारी गावाचा विकास कोसो दूर असून स्थानिक लोकप्रतिनिधी चिचारी व परिसरातील आदिवासी लोकांच्या समस्या सोडवतील का असे प्रश्न स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने विचारले जात आहेत. एमसीएन न्यूज मराठी करिता गजानन राठोड तेल्हारा ग्रामीण. माझं नाव ज्ञानेश्वर पल्ला सोनल. माझे या रस्त्यावर एकूण 12 एकर शेती आहे आणि पूर्ण शेती आमची या रोडवरच आहे. माल आणायले माल न्यायले लय म्हणजे लय मुश्किल आहे ना. आमच्याकडे मजूर येत ॲटो चालत नाही त्यामुळे. आणि या रोडवर एकूण 7 ते 8 गाव आहे. रेल्वे स्टेशन होतं तोपर्यंत ठीक होतं. रेल्वे स्टेशन बंद पडलं तर या रोडचंही काम बंद पडलं. त्याच्यामुळे आमचं भरपूर नुकसान होऊ राहिलं. म्हणजे आम्हाला रात्री बेरात्री जाणं खास करून हा आदिवासी भाग आहे याच्याकडे सरकारचं दुर्लक्ष झालं. पूर्ण आदिवासी भाग आहे. टोटल गाव पूर्ण आदिवासीची आहे. त्याच्यामुळे जे पाळातून आदिवासी आले त्या लोकांना इथं बसवलं. त्यांना आता लाईट आले ना. त्यांना पाणी पिण्याचे ना दवाखान्याची सुविधा बरोबर ना शाळेची सुविधा सर्व काही या रस्त्यावर अवलंबून आहे. रस्ताच बरोबर नाही तर ते वाहनं जातील कशी. मेडिकल सुविधा पोहोचू शकत नाही ना. त्यांना कोणती गाडी घ्यायला पोहोचू शकत नाही. म्हणजे त्यांच्यावर अत्याचारही म्हटलं तर चाललं ना. बस सरकारला निवेदन आहे की या रोडचं लवकरात लवकर काम करावं. या 7 गावांना जरासा हिवरखेड शहराचा सहारा आहे. त्या सहाऱ्याच्यानं ते गाव आहे तर त्या गावात यायला त्यांना रस्ताच नाही तर ते येतील कशी. लय मुसीबत आहे. तरी गव्हर्नमेंटले हात जोडून विनंती आहे की या रस्त्याची दुर्दशा पाहावी. बघे सांगा काय आपलं म्हणणं आमच्या चॅनलसाठी. माझं नाव प्रफुल्ल भास्कर इंगळे. मी राहणार चिचारी. तर आमची समस्या अशी आहे जशी की बा आम्हाला रोडचा त्रास खूप आहे. म्हणजे आम्हाला हर कामासाठी हिवरखेडला यावं लागते आणि रस्ता खूपच खराब झालेला आहे. आम्हाला दवाखान्यासाठी म्हणजे किंवा बाजार हाट काहीही कोणतंही काम असलं तर आम्हाला हिवरखेडला यावं लागते. आणि जास्त करून दवाखान्याचा त्रास असा आहे की बा जसा पेशंट तिथून इथं आणेपर्यंत त्याची परिस्थिती लस खराब होती. तर त्या कारणानं आमचं असं म्हणणं आहे की बा जसं की आमदार खासदारानं आमच्या रोडच्याकडे लक्ष द्यावे अशीच आमची विनंती आहे. जय महाराज. बोलो तुम्हारी क्या समस्या है चिचारी रोड से. चिचारी रोड की समस्या ये है कि चिचारी रोड बहुत खराब हो गया और हमसे चले नहीं जा रहा है ये रोड से. तुम्हारा नाम बोलो. शेख अयूब. कहाँ के रहने वाले. चिचारी. बोलो क्या है समस्या. समस्या रोड की है और कुछ नहीं है. रोड की समस्या ये है कि भाई इन्हें ये रोड इंसानों के लिए दिया हुआ है चलने के लिए. जानवरों के लिए नहीं दिया हुआ है. अब आप लोगों ने तो ऐसा समझ लिया हम लोग जानवर हो गए. और ये शेतकड़ी लोग जो बेचारे रात दिन रातों में चलना पड़ता उनको टाइम आता तो लेन चालू नहीं रहती बंद रहती. आना जाना उनका रास्ता सही नहीं तो कैसा आएगा इंसान. जानवर निकल रहे हैं इधर हमारे तरफ. प्रसाद और